राम 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 राम। ताई अगं काय सांगू तुला, पोलिसांचा हात ग आपल्यासारख्या सामान्य माणसाला सहन होतो का? फार म्हणजे अगदी मेंदू पर्यंत कळ जाते बघ माझ्या। मोबाईल वर बघितलं रिझानने मारहाण केली ना तुला? हो ना, आता मी काय सांगू तुला हे बघ ताई, तो आणि शौनक मला भयंकर त्रास देत आहेत ग, म्हणजे मला अडकवायला बघतायत। तेव्हा मला असं वाटतं की अशा वेळी आपण सगळ्यांनी एकत्र असलं पाहिजे की नाही? पटतंय मला हे। बघ ताई, माझी काही तुझ्याशी दुश्मनी नाही, पण आता शौनकनी बच्चूच्या बाबतीत जे काही केलं त्यानंतर मी काय कुठलाही बाप खवळलाच असता ना? बघ अजूनही वेळ गेलेली नाही, आपण आपापसातले मतभेद विसरूयात आणि पुन्हा एकदा सगळे जण गुण्या गोविंदांनी या घरात राहूयात। अगदी कल्याणीच्या मनातलं बोललास बघ। अरे आताच कल्याणी म्हणत होती की राजन तसं काही वाईट नाही म्हणून। हो ना, असं काय बघती माझ्याकडे? अगं तुझ्या मनातलं त्याला समजायला नको वय। जोपर्यंत ती साजिदी शौनकच्या आयुष्यात नव्हती तोपर्यंत समज चांगलं चाललं होतं ग, पण जशी ती पोरगी या शौनकच्या आयुष्यात आली ना तसं समज विस्कटलं बघ। लाख बोललीस बघ सुमंत। अगदी ताई, अगं ती मुलगी ज्या दिवशी या घरातनं बाहेर जाईल तेव्हा सगळ्या गोष्टी पूर्ववत होतील। काहीही करून मला त्या साजिरीला या घराबाहेर काढायचं। शौनकच्या आयुष्यात मला ती नकोच आहे, आणि ती शौनकच्या लायकीची पण नाही असते। म्हणूनच मी तिला अट घातली की जोपर्यंत ती स्वतःला आदर्श सून म्हणून सिद्ध करत नाही तोपर्यंत शौनक पासून दूर राहायची। आई तुम्ही नक्की नंतर बसणार ना जेवायला? भय ग बाय, म्या नंतर जेवी। तू तुझी आवाज का नाही आहे? चपाती घे की अजून घे। उमा काकी नको आहे मला, आणि हवी असेल तर सांगेन। काय आलं त्या राजांच्या प्रकरणात? मला विचारताय का? आणखी कोणाला विचारणार? तुलाच विचारणार ना? मला माहितीये तो आमच्यासाठीच करतोय हे सगळं, जाण आहे मला त्याची। नाही, मी सत्याच्या बाजूने, आणि त्या राजनने जे काही केलंय त्यामुळे मला त्याची माफी मागावी लागणार, नाहीतर मी सस्पेंड होईल। आणि माझं सस्पेंड होणं आपल्याला आता परवडण्यासारखं नाही। ते बी आहेत, माझा कोणीतरी माणूस मला पोलिसामध्ये असायला हवाच। माझ्या आत आग भडकली आहे। राजन सरदेशमुखाला अत्तल घडवल्याशिवाय माझा आत्मा काय थंड होणार नाही। रोने गेला त्याला तोच जबाबदार आहे। बघितलं काय अवस्था झाली आहे पोरीची? अरे हिलासा, जेवताना हा विषय नको ना। ते बघ पोरीचा घास तोंडापाशी चढकला। बळा जेव। माझ्या जन्मदात्या बापाने माझं कोकू पुसलं,
इकडे माझे सासरे माझ्यासाठी तडफडत आहे. हो आजी, हा विषय कधीतरी काढायला हवाच होता ना. घास काय रोजच अडकतो. या घराचा वंश माझ्या कुशीत वाढतोय. त्याच्यासाठी मी जेवणार. कैलास पाटील पोरींच्या बाबतीत भाग्यवानच आहे. बाकी तर सगळं आता गप गुमान जेवा बरं सगळ्यांनी. जेव पोरी जेव. अक्षरे काय ग, काय झालं? अशी का पळत गेलीस का? उलटे झाली तुला? काल पण असंच मळमळलं ना, काय होतंय? काय नाही अग. अक्षरे काय विचारतीये मी, हल्ली तुला पोरणीचा वास पण सहन होत नाही. अक्षरे दिवस दिवस तर गेले नाहीत ना ग तुला. तुझा चेहरा पण तसंच काहीतरी सांगतोय बघ. माझा संशय बरोबर आहे ना? पण तुझ्या लग्नाला तर जेम ते महिनाच पूर्ण होतोय. लग्नाच्या आधीच दिवस गेले. अग मैत्रिणीकडे जाते, मैत्रिणीकडे जाते सांगून ये म्हणून देखील रावांशी तुला लग्न करायचं नव्हतं. होय अग, आणि म्हणूनच साजिरीने माझं आणि सिद्धांतचं लग्न लावून दिलं. म्हणजे साजिरीला सुद्धा माहित होते सगळं? नाही नाही, तिला आधी काहीच माहित नव्हतं ग. लग्नाच्या दिवशी जेव्हा ती मला देवळात शोधायला आली ना, तेव्हा सांगितलं मी तिला. आणि वरून तिला माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ घातली आणि सांगितलं की घरातल्या कोणालाच काहीच कळू नको दे. म्हणून नाईलाजाने तिने आमचं लग्न लावून दिलं ग. अगं ह्यांनी किती सुनावलं साजिरीला, पण पोरीनं तोंड नाही उघडलं. हो आई, माझी बदनामी होऊ नये म्हणून साजिरीने शौनकला सुद्धा काहीच नाही सांगितलं. फक्त मला वाचवण्यासाठी तिने घरातल्या सगळ्यांचा राग स्वतःवर ओढून घेतला ग. अक्षरे साजरी कधीच चुकायची नाही, पण हे असं काहीतरी होईल असा विचारच नाही आला माझ्या डोसकी. सिद्धांनी असा सूड उडवलाय आपल्यावर. नाही नाही बाबा, सगळी त्याची चूक नाही. माझी पण चूक आहे. ते आहेच ग, तुझ कान फाट फोडावं का तुला पोटाशी धरावं हेच कळत नाही मला. मला नमवण्यासाठी माझ्या पोरीला फसवलं असं बी मी म्हणू शकत नाही. तू काय लहान नाहीस,
पनीर साधतो. त्याच्या सापळ्यात तू पुरती सापडलीस आणि ह्या तुझ्या चुकीची शिक्षा तुला आयुष्यभर भोगावी लागणार आहे. आता पाटील साहेबांना सत्य कळलं असेल. आता मऊ पडलेत पण आता काय उपयोग आहे? तुमच्या एका मुलीने माझ्या मनाला अशी जखम दिली आहे जी बरीही होत नाही आणि जी कापून काढताही येत नाही. तशीच जखम मी तुम्हाला देतो पाटील साहेब. त्यासाठीच तर मी तुमची दुसरी मुलगी हाताशी घेतली. आता माझं मिशन पूर्ण झालं. आता अशा अवस्थेत जर मी अक्षराला सोडलं तर तिच्या आयुष्याचं काय होईल याची कल्पना करा. मग माझ्या मनाला झालेली वेदना तुम्हाला कळेल. सॉरी, मला बराच उशीर झाला. तुला जागत बसायला लागलं. काय करू मी तरी? आज सकाळी राजन मामाने केलेल्या नाटकामुळे बराच वेळ वाया गेला आणि त्याच्यानंतर ऑफिसमध्ये बॅक टू बॅक मीटिंग्स होत्या आणि म्हणून उशीर झाला मला. आय एम रिअली सॉरी. तू मोठ्या मनाने असंच म्हणणार गं की काही हरकत नाही म्हणून, पण मला कळतं ना तू सुद्धा दिवसभर कामं करून खूप दमतेस, दगदग होते तुझी. तुलाही जेवायला आज उशीर झाला ना. खरं सांगू मऊ, म्हणजे दिवसभर ना माझं थोड्या थोड्या वेळाने खाणं पिणं होत राहतं, पण आजही मला खात्री आहे की संध्याकाळचा चहा घेतल्यानंतर तू आत्तापर्यंत काहीही खाल्लं नाहीस. बरोबर ना? खरंच आय एम सॉरी. मी तुझा विचार करायला हवा होता. आलो मी हात, मग एकत्रच जेवू. आलो. काय झालं? नाही म्हणजे तुझा चेहरा नेहमीसारखा हसरा नाही. घरी कोणी काही बोललंय का? आधी जेवून घे नंतर सांगते. याचा अर्थ नक्की काहीतरी झालं. काय झालंय सांग. आय एम सॉरी, तुला भूक लागली असेल ना, मी विसरून गेलो. जेवूया आपण, नंतर बोल. अगं तोंड काय बघत उभी राहिलीस तू? धर की याला. हा, याला आपण रस्त्यावर जाऊन टाकू. समजे लोक झोपल्यात, कोणाला काय बी कळायचं नाही. बघ, सुट्टीवर नाही ते लेकरू, त्याला रस्त्यावर टाकलं तर येशीवरची देवी माई पाप करल. आपल्या अंगणात पैशाचं झाड नाही लावलं देवी माईनं. ओरख लवकर,
हे इकडच झेंगात नका आपल्याला आव पर उरक अग पटक पटक उरक उरक किंवा ऐक रे माझ नको डाकू पोराला रस्त्यावर अगं उगा भाईदाडपणा करू नकस मला काय पटना झालंय असंच कसं बेवारस टाकून द्यायचं एखाद्या गाडीनं पुन्हा चिरडलं तर हकनक मरल हो पोर आपण हे चांगलं करत नाही देवी माय पाप करील हो आणि याचं नशीब त्याच्या नशिबानच त्याला आपल्या घरी आणलं ना अगं आपला आपल्यालाच व्हायना त्या त्याचा दवाखान्याचा खर्च नाही परवडणार त्यात पोलिसांचं झेंगाट ती येगळच का खेळा इथं चल चल लवकर अगं चल बिगे बिगे साजिरी शौनकला घेऊन बाहेर गेली म्हणजे ती शौनकला काहीतरी सांगून माझ्याविषयी भडकवणार पण त्याआधी मला काहीतरी करावं लागेल त्याआधी म्हणजे उद्याच बोल माऊ तुला काय बोलायचं होत माऊ आता गप्पा नको बसूस तुला बोलायचं होतं म्हणून आलो ना आपण बोल तू माझ्या आईला सुमन मावशीशी बोलताना ऐकलंस काय आई सुमन मावशीला असं सांगत होती की तिला तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकायचं आहे नाही शक्यच नाही मग आई असं बोलणारच नाही तू ही गोष्ट स्वतःच्या कानाने ऐकलीस तुला मला अजून काहीतरी सांगायचं काय माझ्या आईने तुझ्याकडून वचन घेतलं होतं की तू शौनकच्या जवळ जायचं नाहीस तू मला आता हे सगळं सांगणारही नव्हतीस कारण मला असं वाटलं असतं की तू माझे कान भरतीस पण आत्ता तू हे सगळं मला सांगितलंस कारण तुला सुमन मावशीची भीती वाटायला लागली का म्हणजे तुला असं म्हणायचंय की सुमन मावशी आईच्या मनात काही बाई भरवते आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात नाही मग माझा अजूनही विश्वास नाही आई असं नाही करणार हा म्हणजे आई तुझ्याशी आणि विलास काकांची विचित्र वागली होती मी समजू शकतो अगं पण याचा अर्थ तिला माझ्या आयुष्यातून तुला बाहेर काढायचं नसणार नाही मला नाही विश्वास बसत आहे हे बघ माऊ तू खोटं बोलतेस असं माझं अजिबात म्हणणं नाही मी हे सुद्धा मान्य करतो की सुमन मावशी जरा विचित्र स्वभावाची बाई आहे पण आई खूप साधी आहे अगं आणि सुमन मावशी आईच्या मनात काहीतरी भरवत असेल ही शक्यताही मी नाकारत नाही पण आपण एक काम करूया तू नको काळजी करू मी उद्याच्या उद्या आईशी बोलतो हा एक गोष्ट काही झालं तरी सुद्धा मी तुला सोडून जाणार नाही
नमस्कार प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.